आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. इचलकरंजीतील किसान चौक परिसरात उसाने भरलेला ट्रॅक्टर, टेम्पो आणि दुचाकी यांच्यात विचित्र अपघात. दुचाकीवरील लहान मुलासह टेम्पो चालक जखमी, ट्रॅक्टर चालक पसार. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत. अज्ञात वाहनाच्या धडकेत उपरीतील आर्या पोतदार ही महाविद्यालयीन युवती जागीच ठार. शनिवारी रात्री उपरी गडमुळशिंगी रस्त्यावर घडली घटना. भारतीय डाक कोल्हापूर विभागाच्या वतीनं 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान बालकांच्या आधार कार्ड मोहिमेचा शुभारंभ. अंबाबाई मंदिरात कार्यक्रम संपन्न. डाक विभागाकडून देवस्थान समितीला भाविकांना देण्यासाठी 10,000 कापडी पिशव्या प्रदान. दुचाकीवरून रस्त्यावर पडलेली रोहिणी कांबळे ही युवती डोक्यावरून ट्रकचं चाक गेल्यानं जागीच ठार. पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली फाटा इथं झाला अपघात. खुल्या राज्यस्तरीय कथा, बालकथा, कविता, लेख, निबंध लेखन स्पर्धेत सचिन कांबळे यांचा कथा लेखनामध्ये 2रा क्रमांक. शिवम सामाजिक संस्थेच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. शिवाजी विद्यापीठात MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी. इच्छुक विद्यार्थ्यांनी 23 डिसेंबर पर्यंत संपर्क साधण्याचं आवाहन. भुवनेश्वर इथं होणाऱ्या वरिष्ठ गट राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात मुलांच्या गटात पृथ्वीराज पाटील, विनायक पवार, संकेत पाटील यांची, तर मुलींच्या गटात शुभांगी गावडे, कल्याणी पाटील, वैष्णवी पाटील यांची निवड.